नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आज आपण नाचणीची पौष्टिक हेल्दी टेस्टी अशी इडली बनवतो आहे। तर बघा, आपली नाचणीची इडली किती मऊ लुसलुशीत हलकी फुलकी झाली। बनवायला खूप सोपी आहे, तितकीच पौष्टिक पण आहे खायला। तर एक कप मी उडद डाळ घेतलेली आहे, याच कपानं एक कप तांदूळ घेतलेत, छोटे असे मोठे मोठे जाडसर तांदूळ घ्यायचे आहेत, आणि त्याच कपानं 2 कप मी नाचणी घेतलेली आहे। या तीनही जिन्स आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत, खडे वगैरे असतील काढून घ्यायचेत, आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला नाचणी, तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचे आहे। थोडेसे मेथी दाणे पण मी दुसऱ्या बाउलमध्ये भिजत घालते, हवे तर तुम्ही तांदूळमध्ये सुद्धा मेथी दाणे एकत्र भिजत घालू शकता। आता आपण यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि दुसरं पाणी घालून यांना आपण 1-8 तास असंच भिजत ठेवणार आहोत। भरपूर पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये। आता दुसऱ्या बाउलमध्ये मी मेथी दाणे पण भिजत घालते। मेथी दाण्यामुळं आपली इडली खूप पौष्टिक होते, त्यामुळं मेथी दाणे घालायचे आहेत। 7-8 तासानंतर बघा, उडद डाळ छान भिजली। हिला थोडंसं पाणी घालून मी बारीक वाटून घेतलं आहे। आता हे वाटण आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये एकत्रित काढूया। सर्व जिन्स आपण वाटून ह्याच पातेल्यामध्ये काढणार आहोत। पातेलं थोडं मी मोठं घेतलेलं आहे। आता तांदूळ पण भिजलेत बघा, यामधलं पाणी काढून मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत आणि वाटण्याकरता थोडंसं पाणी घालायचं। तर आपण आता या तांदळासोबतच मेथी दाणे पण वाटून घेऊया। मेथी दाणे पण छान भिजलेले आहेत बघा, थोडंसं पाणी घालूया आणि यांना पण बारीक वाटून घेऊया। तर बघा, आता हे पण वाटण आपण या पातेल्यामध्ये काढूया। त्यानंतर आता आपण 1 कप पोहे घेतलेत, म्हणजे मी ज्या कपानं नाचणी घेतली तर नाचणीच्या प्रमाणा इतकेच पोहे घेतलेत। पोहे मी स्वच्छ धुवून भिजत घातले होते, भिजलेले आहेत पोहे। यांना पण आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया, थोडंसं पाणी घालूया आणि बारीक वाटायचं आहे। पोह्यामुळं काय होतं, आपली इडलीचं जे बॅटर आहे ते लवकर फर्मंट होतं, थंडीचे दिवस आहेत आणि इडली अशी हलकी फुलकी बनते। तर बघा, पोहे पण मी वाटून घेतलेत आणि पोह्यामुळे इडली खायला खूप टेस्टी पण लागते। तर हे पण वाटण मी यामध्येच काढलेलं आहे। आता आपल्याला नाचणी वाटून घ्यायची आहे, तर नाचणीमधलं पाणी काढून घेऊया। नाचणी पण छान भिजलेली आहे 6-7-8 तास। नाचणी वाटायला थोडी कठीण असते, कारण पटकन ही ग्राइंड होत नाही, त्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागतो हिला वाटून घ्यायला। कडक असते थोडी ही, आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हिला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघा, मी नाचणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे, बोटावर दाखवते तुम्हाला स्ट्रक्चर याचं। एकदम बारीक वाटल्या पण जाते ती, फक्त थोडासा वेळ लागतो वाटायला। आता आपण ही वाटलेली नाचणीचं वाटण पण यामध्ये काढूया। तर बघा, आता सर्व जिन्सा मी वाटून या मोठ्या पातेल्यामध्ये काढलेल्या आहेत। आपल्याला असं मोठं भांडं घ्यायचं आहे। आता याला सर्वाला व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया, म्हणजे एकजीव झालं पाहिजे हे सर्व मिश्रण। आणि आपण 1-7-8 तास यांना झाकून असं साईडला ठेवणार आहोत। थंडी आहे, थोडंसं फर्मंट व्हायला याला वेळ लागतो, 1-2 तास जास्त आपण याला फर्मंट करून घेऊया। झाकून आता याला साईडला ठेवूया आणि 7-8 तासानंतर बघा, आपलं हे मिश्रण व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे। बघा, पातेल्याच्या किती वरती आलं आहे, किती हलकं फुलकं फुगलेलं पण तुम्हाला दिसत आहे। तर मी चमच्यानं तुम्हाला आता दाखवते किती व्यवस्थित फर्मंट झालं आहे। जर तुम्हाला वाटलं हे फर्मंट झालं नाही, तर आणखीन 2-3 तास तुम्ही झाकून ठेवा, किंवा नाही जर झालं तर थोडासा सोडा घालून पण तुम्ही इडली बनवू शकता। परंतु आपलं हे बॅटर खूप अगदी उत्तम फर्मंट झालेलं आहे। याला मी आता मिक्स करून घेतलं आहे। याची कन्सिस्टन्सी बघा, किती हलकं फुलकं झालं आहे। आता आपण इडली बनवायला सुरुवात करूया। तर त्याआधी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घातले, बाकी मी यामध्ये काहीही नाही घातलेलं। आता मिक्स करून घेतले आणि आता आपण इडलीचे भांडे घेऊया आणि त्यामध्ये आपण आता तेल लावून घेऊया, म्हणजे आपली इडली चिटकत नाही, व्यवस्थित बाहेर येते।
शिजल्यानंतर आता थोडं थोडं बॅटर आपण यामध्ये घालून घेऊया. जास्त पण बॅटर नाही भरायचं, नाही तर मग ते एकमेकाला चिटकलं जातं. शिजल्यानंतर थोडी थोडी वरणं आपल्याला अशी जागा ठेवायची आहे. आता बघा, इडलीच्या पात्रात मी पाणी घातलं होतं, पाणी छान उकळलं आहे. आता आपण हे जे इडलीचे भांडे आहेत त्यामध्ये आता ठेवून घेऊया आतमध्ये. तर भांडे बघा कसे ठेवायचे, खालचे जे होल आहेत त्यावरती इडलीचा जो वरचा साचा आहे तो आला पाहिजे. बघा होलवरती होल बिलकुल येता कामा नये. तर बघा अशा प्रकारे आपण ठेवून घेतले. आता यावरती झाकण लावूया आणि मीडियम टू फुल गॅसवर आपण हिला एक 10 ते 15 मिनिट शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. तर मी सुकं खोबरं घेतलं आहे 1 कप, 1/2 कप मी डाळ्या घेतल्यात फुटाण्याच्या डाळ्या, 1/2 छोटा चमचा साखर, 1/2 छोटा चमचा मीठ, कोथिंबीर, अद्रकचे 2-3 छोटे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा चमचा जिरे घेतलेत. त्यानंतर या बाउलमध्ये बघा मी 2 चमचे दही घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात मी सर्व हे वाटण्याच्या जिन्सा घातलेल्या आहेत. तुम्ही इडलीसोबत खाण्याकरता ही चटणी ओल्या नारळाची बनवून बघा, खूप चविष्ट लागते, झटपट बनते. आता आपण यामध्ये हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरमुळे चटणीला छान असा हिरवा कलर येतो. तुम्हाला जर हिरवा कलर नको असेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप करू शकता. आता बघा याला मी पाणी घालून वाटून घेतले. तुम्हाला यापेक्षा थोडी सैलसर पातळ हवी असेल तर पाणी वाढवू शकता. आता आपण यामध्ये दही घालूया. तुम्हाला दही जर नको असेल तर तुम्ही 1/2 लिंबू वाटताना लिंबाचा रस पण यासोबत घालून वाटून घेऊ शकता. दह्यामुळं खूप छान टेस्ट लागते. बघा आता दही मिक्स करून घेतले आपण. यावरती आता तडका घालूया. तडक्यामुळं आपल्या चटणीची टेस्ट खूप अशी टेस्टी बनते, द्विगुणित टेस्ट होते हिची. 1 चमचा तेल कडकडीत गरम केलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा मी तीळ घातलेत म्हणजे हावरी, 2 चिमूट हिंग घातला आहे. तर तीळ आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण हा तडका या चटणीवर घातला आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. तर बघा आपली इडलीसोबत खाण्याकरता झटपट ओल्या नारळाची चटणी तयार आहे. खूप टेस्टी लागते ही चटणी, करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आता आपली चटणी तयार आहे, तोपर्यंत आपण इडली पण पाहूया. आपली इडली पण तयार झाली असेल. तर बघा आता झाकण काढूया. तर वाव, काय सुंदर इडल्या बनल्यात आपल्या, छान फुगलेल्या आहेत. असं बोट लावून पाहिलं तर चिटकत नाही, म्हणजे इडली तयार आहे. आता आपण यांना बाहेर काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर सुरीनं यांना बाहेर काढूया. सुरीनं यांच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि गरम गरम इडली नाही काढायची, ती व्यवस्थित निघत नाही, चिटकल्या जाते. त्यामुळं थंड झाल्यानंतरच काढूया. तर बघा आपली नाचणीची इडली तयार आहे. किती सुंदर बनली, अगदी हलकी फुलकी मऊ लुसलुशीत झालेली आहे, तितकीच पौष्टिक आहे. तर आपण तांदळाच्या रव्याच्या इडल्या नेहमी बनवतो, तर तुम्ही नाचणी घरामध्ये 1/2 किलो दुकानातून आणून कायम घरामध्ये ठेवा आणि महिन्यातनं 1-2 वेळेस नाचणीच्या अशा इडल्या बनवून खा. खूप पौष्टिक आहे, मुलांना पण द्या. तर बघा आपल्या इडल्या किती अप्रतिम बनल्यात, खायला पण तितक्याच टेस्टी लागतात. पहा, तर तुम्ही ह्या इडल्या नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण क्लिक करा नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी. धन्यवाद.